नमस्कार, स्वागत आहे तुमचं पोलीसनामामध्ये। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल हा अजित पवारांच्या बाजूनं दिल्यानंतरनं अजित पवार गटाचा पुण्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा जो आहे तो पुण्यामध्ये पार पडतो आहे। या मेळाव्याला सुनील तटकरे आणि अजित पवार हे दोघेही संबोधित करतात। येत्या रविवारी हा मेळावा पुण्यामध्ये पार पडणार आहे। खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाल्यानंतर हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस वाढीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। पाहूयात या संदर्भात काय म्हणालेत राकेश कांबळे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यस्तरीय युवक मेळावा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये युवक मेळा आयोजित करण्यात आलेला आहे। त्या मेळाव्यासाठी आदरणीय अजितदादा यांच्यासह महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब व राज्याचे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, सर्व आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातील सर्व युवक पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेशचे पदाधिकारी, सर्व कार्याध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादी फुटल्यानंतर हा पहिलाच मेळावा आहे, युवक बांधणीसाठी नियोजन असणार आहे। हो, 100% आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवून राज्यभरातील ज्या कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतात त्या सर्व कार्यकर्त्यांना अजितदादा जो पक्ष आम्हाला मिळालेला आहे, आमचाच होता तो आम्हाला मिळाला आहे, त्या एकदम चांगल्या निर्णयाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही त्या मेळाव्यात एकत्र जमणार आहोत।